आजही 24 तास एक पाऊल पुढे। लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परिसामध्ये असते आणि याच थीमवर आधारित सिनेमा म्हणजे परिस। या सिनेमाचं शूटिंग सध्या मुंबईत सुरू आहे। चला तर मग या सिनेमाचं काय वैशिष्ट्य आहे पाहूयात या रिपोर्ट मधून। शाळेत इन्स्पेक्शनला कधी आले होते? कुठल्या कारणासाठी त्यांनी लाच मागितली किंवा लाच मागण्यासारखं नेमकं काय घडलं? नाही, त्याचं काय आहे ना कडे। अजय पाध्येनी ही प्रश्नांची सरबत्ती सुरू केली आणि कोमलची पुरती तारांबळच उडाली। परिस या सिनेमाचं हे महत्वाचं शूटिंग नुकतंच मुंबईत पार पडलं। या सिनेमात या दोघांच्याही मध्यवर्ती भूमिका आहेत। दिनकर प्रधान हे माझं चित्रपटात नाव आहे। राम जो शिक्षण अधिकारी झालाय त्याचा जवळचा मित्र दाखवलाय आणि त्याच्यावर जेव्हा शिक्षण अधिकारी झाल्यावर लाच घेण्याचा आरोप येतो तर तो त्याला कसं त्या संकटातून बाहेर काढतो। कॉलेजचा मित्र आहे त्याचा, थ्रू आउट त्याच्या बरोबर आहे आणि एकदम जीवलग मित्र आहे। खूप छान रोल आहे, पॉझिटिव्ह रोल आहे। खूप दिवसानंतर पॉझिटिव्ह रोल करतो त्यामुळे मजा येते। माझ्या भूमिकेचं नाव आहे गावकर मॅडम, जी काही विलन लोकांना मदत करते आणि जी हिरोला आपल्या जाळ्यात ओढत असते त्याच्या बाजूने ती वागत नाही, पण शेवटी तिला कळतं की हिरो जो काही करतो आहे, म्हणजे उमेश कामत जो हिरो आहे या फिल्मचा, तर तो जो काही करतो आहे शिक्षणाबाबतीत ते खरं आहे आणि होप्स ती नंतर तिला त्याला मदत करते। लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परिसामध्ये असते आणि याच थीमवर हा सिनेमा आधारित आहे। रमेश साळगावकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय। चहाच्या टपरीवर काम करणारा एक मुलगा मोठ्या कष्टाने परिश्रमाने आणखी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात की इतरांचे काही लोकांचे भ्रष्टाचारी लोकांचे काही कार्ड्स ओपन केल्यानंतर ते भ्रष्टाचारी लोक कसे त्याला त्रास देतात किंवा हे करतात त्याचं हे चित्रीकरण। वेगळ्या धाटणीच्या या सिनेमात उमेश कामत, निशा परोळेकर, विजय चव्हाण यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे। तेव्हा या कलावंतांच्या अभिनयाच्या परिसस्पर्शानं रेखाटलेली ही कलाकृती प्रेक्षकांना कितपत भावते हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल। Zee24 तासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। Zee24 तास एक पाऊल पुढे।